नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी हा कार्यक्रम दिवसेंदिवस प्रसिद्ध बनत चाललेला आहे, कारण हा कार्यक्रम आहेच तसा. बिग बॉस मराठी या कार्यक्रमात चांग कामे कोण आणि मालक कोण हे ठरवण्यासाठी लगोरीचा टास्क घेण्यात आला होता. जे लगोरीचा खेळ हरतील ते स्पर्धक जिंकणाऱ्या स्पर्धकाची कामे आठवड्याभरासाठी करतील. शिवाय जिंकणाऱ्या स्पर्धकांना घरातील कोणतीही ड्युटी करायची नाही अशा पद्धतीने मुभा मिळणार होती. अंकिता, अभिजीत, पॅडी, जान्हवी अशी एक टीम असते, तर दुसरीकडे निक्की, डीपी, वर्षा आणि सूरज अशी दुसरी टीम असते. पहिल्या फेरीमध्ये अंकिता आणि निक्की एकमेकांसमोर येतात. या दोघीमध्ये चुरशीचा सामना होतो, पण लगोरी दोघींनाही पूर्ण करता आली नाही. परिणामी पहिली फेरी अनिर्णित राहिली. दुसऱ्या फेरीत पॅडी आणि डीपी जाता येतात, मात्र ही दोघांनाही खेळाच्या दरम्यान दुखापत होते. दोन वेळा फेरी स्थगित करण्यात येते, पण तरीही दोघेजण खेळणे थांबवत नाहीत. पॅडी यांना पुन्हा एकदा दुखापत होते तेव्हा ही फेरी रद्द केली जाते. दुसऱ्या फेरीनंतर दोन्ही टीमची गुणसंख्या 0-0 होते. दरम्यान त्यानंतर तिसऱ्या फेरीत सूरज आणि जान्हवी येतात आणि त्यांच्यात अतिशय खतरनाक सामना पाहायला मिळाला. या दरम्यान जान्हवीला देखील दुखापत होते, पण सूरज या फेरीमध्ये लगोरी पूर्ण करण्यात यशस्वी ठरतात आणि या फेरीत सूरज विजयी झालेला आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर या फेरीनंतर गुणसंख्या 1-0 अशी झाली. त्यानंतर चौथी फेरी जी होणार होती ती वर्षा आणि अभिजीत यांच्यात होणार होती, पण अभिजीत यांना दुखापत झाल्यामुळे बिग बॉसने सांगितलं होतं की अभिजीत तुमच्याऐवजी कोणता तरी एखादा सदस्य जाऊन दे खेळण्यासाठी, सो दॅट तुम्हाला काही दुखापत होऊ नये. मग अभिजीत थोडासा विचार करतात, त्यामुळे ते विचारपूस करून झाल्यानंतर अंकिताला त्यांच्याऐवजी पाठवतात. मग जो काय हा सामना होतो तो वर्षा मॅडम आणि अंकिता यांच्यामध्ये होतो. पण इथं वर्षा मॅडम लगोरी पूर्ण करायच्या करताना काही दिसले नाहीत, पण ते अंकिताला लगोरी पूर्ण करू देत नव्हते आणि त्यामध्ये ते यशस्वी ठरले आणि यामध्ये 0-0 गुण मिळाले आणि त्यामुळे टीम ही पहिली जी होती ती जिंकलेली आहे. म्हणजे पुन्हा एकदा निक्कीची टीम जिंकलेली आहे, त्यामुळे निक्कीच्या टीमचे जे काही मेंबरचे सर्व कामे होती, म्हणजे डीपी दादा, वर्षा मॅडम, सूरज आणि निक्कीची सर्व कामे आठवडाभरासाठी दुसरी टीम करणार आहे. आणि त्यामध्ये निक्की असे म्हणते की मला सगळेजण कामं लावा, पॅडी दादा पण म्हणतात, अंकिता पण म्हणते, अभिजित पण म्हणतो की मला कामं लावा, काम करायला पाहिजे. पण आता ह्या आठवडाभरामध्ये बिग बॉसने खूप चांगले केलेलं आहे, माझी सर्व कामे आता ती करणार आहे. आणि या दरम्यान जे निक्की अभिजितला कॉपी करण्यासाठी सांगते. मित्रांनो, अशा पद्धतीने रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.